न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. रामटेक येथे नाकाबंदी दरम्यान एक फॉर्च्युनर मधून घातक शस्त्र जप्त. आरोपींवर दरोड्याची तयारीचा गुन्हा दाखल. अमृत योजनेअंतर्गत 3 जलकुंभाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन. दक्षिण नागपुरात होणार 24 तास पाणी पुरवठा. आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम केंद्र सरकार करते आहे अशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची टीका. आज ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. शुक्रवारी रामटेक येथे नाकाबंदी चालू असताना रात्री सुमारे 1:30 ते 2 दरम्यान तेथे उपस्थित अधिकाऱ्यांना एक फॉर्च्युनर संशयितरित्या जाताना आढळली. तसेच त्यातील इसम सुद्धा संशयित आढळून आले असता अधिकाऱ्यांनी वाहनाचा पाठलाग केला. गाडीची झडती घेत असता त्यातून एक दुर्बीण सहित रायफल, त्यात 7 जिवंत काढतूस, तलवार, दोरी आणि मिरची पावडर सारखे घातक शस्त्र आढळले. रामटेक पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर दरोड्याची तयारीचा गुन्हा दाखल केला आहे. रात्री 23 वाजेपासून माननीय SP साहेबांच्या आदेशानुसार ऑल आउट ऑपरेशन आणि नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलं होतं. बस स्टॉप या ठिकाणी नाकाबंदी चालू असताना सुमारे 1:30 ते 2:15 वाजेच्या सुमारास एक फॉर्च्युनर ही संशयितरित्या जाताना आणि त्यामध्ये काही समय संशयित दिसून आले आणि त्यामुळे नाकाबंदीवर हजर असलेले जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत यांना संशय आल्याने त्यांनी त्या वाहनाचा पाठलाग केला आणि ते वाहन डिटेन करून त्यातील संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांना ताब्यात घेऊन वाहनाची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यामध्ये एक रायफल, जिला इम्पोर्टेड दुर्बीण लागलेली होती, त्याचप्रमाणे 7 जिवंत काढतूस आणि तलवार, रस्सी, मिरचीची पूड अशा बऱ्याच गोष्टी या संशयास्पदरित्या मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांच्या विरोधात दरोड्याची तयारी हा गुन्हा दाखल करून पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे. बद माननीय SP साहेब श्री विजय मगर साहेब यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन सर्वांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांना रोख बक्षीस त्यांना ऑलरेडी देण्यात आलेलं आहे. टँकर मुक्त नागपूर शहराची संकल्पना पूर्ण करण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत नागपूर शहरात पाण्याच्या टाक्या बांधण्यात येत असून पाणी पुरवठ्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या दक्षिण नागपूर विभागात पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्याने संपूर्ण क्षेत्रात 24 तास पाणी पुरवठा केला जाईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून अमृत योजनेअंतर्गत सक्करदारा 2 बीडीपेठ, आशीर्वाद नगरच्या इंदिरा गांधी सभागृह मैदान, उमरेड रोड मोठा ताजबाग परिसर, वंजारीनगर 2 सक्करदारा जलकुंभाजवळ बनवण्यात येणाऱ्या जलकुंभाचा संयुक्त भूमिपूजन सोहळा शुक्रवारी इंदिरा गांधी सभागृह मैदान बीडीपेठ येथे पार पडला. या दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 3 जलकुंभांच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदारांसह अधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दरम्यान नितीन गडकरी म्हणाले की शहराच्या विकासाच्या कामात नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे, तसेच आता नागरिकांचा पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. या देशात एखाद्या पिकाचं शॉर्टेज आलं तर लगेच दुसऱ्या देशातून आयात करायचं व या देशातल्या शेतकऱ्यांना जगू द्यायचं नाही. इथल्या शेतकऱ्यांना सातत्याने अडचणीत आणायचं आणि दिल्लीमध्ये बसून अशी धोरणे आखायची की शेतकरी संपूर्ण उद्ध्वस्त झाला पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम केंद्र सरकार आयात निर्यातच्या धोरणातून करत आहे अशी टीका राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अमरावती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये केली. या देशात एखाद्या पिकाचं शॉर्टेज झालं की लगेच दुसऱ्या देशातून आयात करायची, इथल्या शेतकऱ्याला जगूच द्यायचं नाही, इथल्या शेतकऱ्याला सातत्यानं अडचणीत घालायचं काम करायचं आणि दिल्लीमध्ये बसून अशी धोरणं आखायची त्याच्यामध्ये की या देशातला शेतकरी उद्ध्वस्त झाला पाहिजे. या शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचं काम आज केंद्र सरकारच्या आयात निर्यातीच्या धोरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जात आहे, याचा विचार सुद्धा आपण सगळ्यांनी केला पाहिजे. ठाकरे सरकारकडून आश्वासन
शासनांची खैरात करून शेतकऱ्यांना वैठीस धरले जात आहे असा आरोप डॉक्टर अनिल बोंडे यांनी केला आहे। तसेच या फसव्या सरकारमुळे शेतकऱ्यांची दिवाळी यावेळी काळी राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले। ठाकरे सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे तसेच सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नसल्याने ठाकरे सरकारमुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी असेल। ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अन्यथा शेतकऱ्यांची आणि जनतेची फसवणूक केल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत केली। राज्यात अतिवृष्टीमुळे 55 लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाल्याची सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे। प्रत्यक्षात 100 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचे पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे, परंतु सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीही भरपाई देण्यात आली नाही। इस साल अधिक बारिश में महाराष्ट्र में मराठवाड़ा, कोकण और विदर्भ, इसमें पूरी सोयाबीन, कपास और तुअर की फसल बर्बाद हो गई। संतरा की फल गिरने का प्रमाण बहुत ज़्यादा है, 70% से ज़्यादा है। अनफॉर्चुनेटली दुर्दैव से इस सरकार की ओर से अभी तक किसानों को कोई भी मुआवजा देने की प्रक्रिया शुरू हुई नहीं। दिवाली ऐसा सन है कि सब दुख भूल के काश्तकार चाहता है कि अपने बच्चों को कपड़े सिलाए, आतिशबाजी करे, मीठा खाना खिलाए, लेकिन आज ऐसी परिस्थिति है कि किसान के जेब में पैसा नहीं और ऐसे भीषण परिस्थिति में सरकार की कोई मदद नहीं, और इसके वजह से इस सरकार दिवाली के पहले किसानों को मदद नहीं करती है तो माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे इनकी झूठ बोलने की वजह से यह परिस्थिति किसानों के ऊपर आई है। इसलिए हम मुख्यमंत्री निवास जो नागपुर में है रामगिरी, वहाँ पे काली दिवाली, शोकमग्न दिवाली, जो दिवाली हमारे जिंदगी में हमने मनानी नहीं चाहिए वो वहाँ पे मनाने जा रहे हैं। किसानों को हम भरोसा दे रहे हैं कि आपकी दिवाली नहीं होती है तो हम भी दिवाली नहीं मनाएंगे। मैं मुख्यमंत्री जी से भी विनती करता हूँ कि उनके मातोश्री पे, मंत्रालय पे, वर्षा बंगले पे या रामगिरी पे कृपया रोशनाई मत कीजिए, क्योंकि किसान ग्रामीण इलाका इस वक्त दिवाली नहीं मना सकता, क्योंकि नैसर्गिक आसमानी संकट के कारण पूरा बर्बाद हो चुका है। आपने भी उसको मदद नहीं की है, मुआवजा नहीं दिया है, इसलिए इस साल की दिवाली यह मुख्यमंत्री निवास स्थान के सामने काली दिवाली भाजपा के तरफ से होगी। अमरावती मध्ये जातीय अत्याचाराच्या निषेधार्थ 100 दलितांनी गाव सोडून सर्वजण आता पाजर तलावाजवळ राहत असून त्यांच्या मालमत्तेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनावर टाकली आहे। चांदूर रेल्वे तहसीलच्या दानापूर येथे होत असलेल्या जातीय अत्याचाराच्या निषेधार्थ दानापूर येथील 100 दलितांनी शुक्रवारी 22 ऑक्टोबर रोजी गाव सोडले। या दरम्यान पाझर तलावाजवळ दलित बांधव राहत आहेत, त्यांनी पुन्हा गावात न येण्याचा निर्धार केला आहे। तसेच त्यांच्या घराच्या मालमत्तेची जबाबदारी त्यांच्या प्रशासनाची असेल असे लिखित स्वरूपात दिलेले आहे। दानापूरला दलित बांधव शेती करतात तर दुसरीकडे उच्च जातीची शेती आहे, पण उच्चवर्णीयांनी त्यांच्या शेताकडे जाणारा रस्ताच बंद केला असून त्यामुळे दलितांना शेतावर जाता येत नसल्याने त्यांचा उदरनिर्वाह थांबला होता, यामुळे दलितांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला। जून महिन्यामध्ये आमच्या शेतातनी पेरणी होती, माझ्यासोबत 6 दिवसांनी पण होती, त्या संदर्भातनी पेरणी असल्यामुळे या आरोपी लोकांनी पेरणीच्या संदर्भातनी ट्रॅक्टर अडवला जाऊ दिला नाही। दुसरी बाब, महिलामध्ये आमच्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या ज्या महिला गावातल्या मुली त्यांच्यावरसुद्धा मोबाईलद्वारे त्यांच्यासोबत सतत कॉन्टॅक्ट करून त्यांच्यावरही सुद्धा अन्याय अत्याचार केला, या संदर्भातली तक्रार आम्ही ठाण्यात केली। तक्रारीमध्ये 3 आरोपी अटक केले असं मला समजलं। त्यानंतर आम्हाला कापणी केलेली सोयाबीनची गंजी दोन्ही शेतातून काढायची असल्यामुळे हेडंबा वाहन सांगून आम्ही काढण्याकरता गेलो। गेल्यानंतर या लोकांनी महेश ढगे आणि गजानन सारे यांनी जाऊ दिला नाही ही तक्रार आम्ही पोलीस स्टेशन तळेगाव विषयी दिली, शहानिशा पोलिसांनी केली नाही। त्यामुळं या लोकांनी सतत होणाऱ्या अत्याचाराला च्या संदर्भातनी
आमच्या शेतातील सहादेव चांदणीच्या शेतातील रद्याच्या वेळी गंजी पुरीच्या पुरी पेटवून दिली आणि 1.5 लाख रुपयाचं नुकसान झालं. नुकसान झाल्यामुळं यांना नुकसान भरपाई मिळावी होत असलेल्या जाती आणि अत्याचाराच्या संदर्भात आणि शासन आणि प्रशासन योग्य दखल न घेतल्यामुळं आम्ही अत्याचाराला यांच्या कंटाळून या पाझर तलावावर आलेले आहो. आम्हाला न्याय त्वरित मिळण्यात यावा म्हणून आम्ही पाझर तलावावर आलो. आणि मला एक सांगा की गावातले हे 2 लोकच अन्याय करतात तुमच्यावर की त्यांना इतरही सवर्ण लोक सहभागी आहेत? इतर लोक त्यांना त्याचा पाठिंबा आहे. अन्याय अत्याचार करतात. उदाहरणार्थ मुन्ना मुंदळा हे गावातील लोकांना भडकून देतो आणि जाती अन्याय अत्याचार झाला पाहिजे याला खतपाणी देतो. पोलीस त्याची ऐकतो. राजकीय दबाव पोलिसावर आहे त्यामुळे आमची दखल कोणीही घेत नाही म्हणून आम्ही हे हत्यार पाऊल गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. या संदर्भातली जबाबदारी संपूर्ण प्रशासनावर राहील, पोलीस प्रशासनावर राहील, महसूल प्रशासनावर राहील. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटू या ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. बुलढाणा येथील उपवन संरक्षक कार्यालयात होत असलेल्या बेकायदेशीर कामाच्या निषेधार्थ आझाद हिंदने उपोषण सुरू केले आहे. 48 तासात योग्य कारवाई न केल्यास आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलनाचे संकेत दिले आहेत. उपवन संरक्षक अक्षय गजबिये यांच्या खोट्या कामाच्या निषेधार्थ आझाद हिंद संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बुलढाणा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. आझाद हिंद युवक किसान संघटनेचे संघटक इम्रान शहा व आझाद हिंद महिला संघटनेचे वरवट बकाल शाखेच्या अध्यक्ष लीला दामोदर यांनी प्राथमिक उपोषणाला सुरुवात केली. 48 तासात दोषींवर योग्य ती कारवाई न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. मी लीलाबाई रामदास दामोदर, राहणार रोड बकाल, तिथं राहते. माझे घरचे तिथं ड्युटी करत होते खिरोळा, तिथं वारले, ड्युटीवरच वारले 22/12. त्यांना त्याच्या जागेवर तिथं मी क्वार्टरला राहते. लईन बिल सरच भरतो, मला अजून काहीच यायचं भेटलं नाही आहे म्हणून मी उपोषणाले बसली इथं. माझं नाव शहा, मी जळगाव जामोद वन परिक्षेत्र अंतर्गत 4 वर्ष हंगामी रोजंदारी वन मजूर होतो. माझे प्रमुख मागणे हे आहे की वन मजूर असताना रोपवाटिकेत कामगार म्हणून दोन्हीकडे माझी हजेरी दाखवून गैरकायदेशीररित्या काढलेली पगाराची चौकशी करण्याबाबत आणि सन 2017 ते 2020 पर्यंत वन मजूर म्हणून कार्यरत असताना आज पावतो 86,544 रुपये माझ्या बँक खात्यात हस्तांतर करून उर्वरित रकमेची चौकशी करून रक्कम मिळण्याबाबत आणि नियमबाह्य कामावरून कमी केल्याबाबत चौकशी करून त्वरित कामावर रुजू करण्याबाबत आणि उपवन संरक्षक बुलढाणा आणि वन परिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद यांच्या निवेदनात नमूद गैरकारभाराची चौकशी करून यांना सेवेतून बडतर्फ करण्याबाबत. पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत पंचशील नगर मध्ये एका पतीने संशयावरून पत्नीच्या चेहऱ्यावर उकळते तेल ओतल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेने पत्नी भावना प्रचंड भारजली असून मेडिकल मध्ये तिचा उपचार सुरू आहे. पाचपावली पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सतीश भीमटे व्यवसायाने चित्रकार असून तो पंचशील नगर मध्ये पत्नी भावना आणि 2 मुलांसोबत राहतो. मात्र बऱ्याच वेळेपासून तो बेरोजगार आहे. भावना मोबाईल मध्ये सारखी व्यस्त असल्याने सतीशने तिच्या चरित्र्यावर संशय घ्यायला सुरुवात केली आणि यामुळे दोघांमध्ये सारखे वाद व्हायचे. पहाटे 5 वाजताच्या सुमारास भावना झोपली असताना सतीशने कढईत तेल गरम केले आणि भावनाच्या चेहऱ्यावर आणि छातीवर ते उकळते तेल ओतले, ज्याने भावना प्रचंड भाजली.
तिला तात्काळ मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच पाचपावली पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी नागपुरात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीत शहरात घडणाऱ्या गुन्हेगारी कारवायांबाबत माहिती घेत त्यांना कसे थांबवायचे याबाबत गृहमंत्री यांनी पोलीस विभागाला मार्गदर्शक सूचना दिल्या. याशिवाय समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी लावलेल्या आरोपांनंतर मलिक यांना राजस्थानवरून धमक्यांचे फोन येत आहेत, ज्यावर पाटील नवाब मलिक यांच्यासोबत चर्चा करतील असंही त्यांनी सांगितले. कायदा आणि सुव्यवस्थेची जी आज आढावा बैठक झाली, त्या आढावा बैठकीमध्ये मग ती नागपूर डिव्हिजनची असू दे किंवा गडचिरोलीची असू दे किंवा नागपूर शहराची असू दे, मुख्य मुद्दा हाच त्याच्यामध्ये होता की या ज्या घडणाऱ्या ज्या घटना आहेत, या घटना मग रेपच्या संदर्भात असतील किंवा मर्डरच्या संदर्भामध्ये असतील, अंमली पदार्थाच्या संदर्भामध्ये असतील, याच्यामध्ये कमी आलं पाहिजे, याच्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे. त्याच्यासाठी अगदी शेवटच्या बीट अंमलदारापर्यंत जबाबदारी सोपवली पाहिजे. बीट अंमलदारावर जबाबदारी सोपवली तर माझ्या मते की त्या त्या विभागातल्या अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या घटना कमी व्हायला मदत होईल. मी जरूर नवाब मलिक यांच्याकडून त्याच्या संदर्भात माहिती घेईन आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांना जर तशी धमकी काही असेल तर निश्चित प्रकारे त्यांच्या संरक्षणाची काळजी आम्ही घेऊ. हिंमत वाढत चाललेली आहे आणि त्याला कारण पण हेच आहे. तर त्याच्यामध्ये की आज जो क्राईम वाढतो आहे त्याची जी कारणं आहेत, वेगवेगळी कारणं आहेत, त्याला कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातून शेवटच्या बीट अंमलदारापर्यंत त्या ठिकाणी जबाबदारी देऊन नियंत्रित करणं हाच त्याचा मार्ग आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू. अशा प्रकारची एखादी घटना घडली तर त्याची सगळी माहिती घेतल्याच्याशिवाय मी बोलणं उचित होणार. एका कपड्याच्या व्यापाऱ्याला कमी किमतीत अमेरिकन डॉलर देण्याचे आमिष देऊन 90,000 फसवणूक करण्यात आली आहे. इमामवाडा पोलिसांनी महिलेसह 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी इराणी टोळीतील सदस्य असण्याची शक्यता आहे. 9 ऑक्टोबर रोजी वंजारीनगर येथील रहिवासी 68 वर्षीय रमेश भोळे यांच्या कपड्यांच्या दुकानात 30 ते 35 वर्षीय महिला खरेदी करण्याच्या बहाण्याने आली. तिने $9,000 $4,00,000 विकण्याची तयारी दाखवली. भोळे यांना अमेरिकन डॉलरचे मूल्य माहीत होते. $9,000 किंमत सुमारे 6,75,000 रुपये आहे. भोळे यांनी महिलेकडून खरेदी करण्यास नकार दिला. काही दिवसानंतर महिलेने 21 ऑक्टोबर रोजी भोळे यांना पुन्हा फोन करून डॉलर्स घेण्यास सांगितले. ती 90,000 रुपयांना विकण्यास तयार झाली. भोळे पण तयार झाले. 21 ऑक्टोबर रोजी सकाळी महिलेने भोळे यांना अशोक चौकातील दर्गा मंदिराजवळ बोलवले. तेथे ही महिला 2 लोकांसह पोचली. आरोपीने खिशातून रुमाल काढला. भोळे यांना रुमालबद्दल काही कळले नाही. बॅग देताना आरोपीने त्यात अमेरिकन डॉलर्स असल्याचे सांगितले. 90,000 रुपये घेऊन आरोपींनी ती बॅग भोळे यांच्याकडे दिली. घरी आल्यावर भोळे यांना बॅगेत डॉलरऐवजी नोटांच्या आकाराचा भंगार कागद ठेवल्याचे समजले. त्यांनी इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ऑक्टोबर 2019 याच ठिकाणी एका व्यापाऱ्याची 5,00,000 रुपयांची फसवणूक झाली होती. त्यालाही डॉलर विकण्याच्या बहाण्याने बळी बनवण्यात आले होते. त्यातसुद्धा 1 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश होता. CCTV आधारे पोलीस महिला आणि तिच्या साथीदारांचा शोध घेत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात निकाल देताना स्पष्ट केले की वडील मुलाच्या संगोपनाची जबाबदारी टाळू शकत नाहीत. वडील म्हणून मुलाच्या संगोपनाची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. यासोबतच IIT शिकणाऱ्या मुलाच्या निर्वाह भत्त्याची रक्कम सुद्धा वाढवण्यात आली आहे. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती गोविंद सानप यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. या प्रकरणातील आई वडील दोघेही शिक्षक आहेत. मतभेदांमुळे त्यांचा घटस्फोट झाला. ते वेगळे झाले तेव्हा मुलगा आईच्या पोटात होता, त्यानंतर त्याचा जन्म झाला. आता तो सुशिक्षित असून IIT धनबाद इथे शिकत आहे. आतापर्यंत त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च त्याच्या आईनेच केला. तिने कठोर परिश्रम केले आणि मुलाला वाढवले आणि शिकवले. दरम्यान कौटुंबिक न्यायालयाने वडिलांना 2015 मुलाला 5,000 रुपये मासिक निर्वाह भत्ता देण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात पिता पुत्र दोघांनीही उच्च न्यायालयात अपील दाखल केली. दरमहा 5,000 रुपये निर्वाह भत्ता देणे अवास्तव असल्याचे वडिलांनी सांगितले. तर मुलाने वाढती महागाई लक्षात घेऊन निर्वाह भत्त्यात वाढ करण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे की मुलगा एक गुणवंत विद्यार्थी आहे, तो IIT शिकत आहे. सध्याच्या महागाईच्या युगात 5,000 रुपयात सर्व खर्च उचलणे त्यांना शक्य नाही, म्हणून तो निर्वाह भत्ता वाढवण्यास पात्र आहे. वडील व्यवसायाने शिक्षक असून त्यांना 45,000 रुपये पगार मिळतो.
तर आज वीकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा वीकेबी न्यूज. नमस्कार.